नमस्कार चित्रपट रसिको न्यूज डंकाच्या आजच्या फिल्मी फोकसमध्ये यशराज फिल्मचा आदित्य चोप्रा निर्मित आणि डॉक्टर चंद्रप्रकाश द्विवेदी दिग्दर्शित सध्याचा बहुचर्चित चित्रपट सम्राट पृथ्वीराज याच्यावर मी फोकस टाकतो आहे नुकताच मी हा सिनेमा बघून आलो म्हणजे माझी जी पहिली प्रतिक्रिया आहे ना ती अशी आहे की ऐतिहासिक काळावरचा आणखी एक मनोरंजक सिनेमा आता तुम्हाला मी प्रश्न पडला असेल की मी मनोरंजक शब्द हा का वापरला कसं माहिती आहे ना की ऐतिहासिक काळावर ज्या वेळेला आपल्याकडे चित्रपट निर्मिती होते त्यावेळेला त्याच्यामध्ये दोन गोष्टींना जास्त महत्त्व दिलं जातं एक म्हणजे निर्मिती मूल्य आणि दुसरं म्हणजे त्या चित्रपटाचं असलेलं मनोरंजनाचं मूल्य आता निर्मिती मूल्य असं आहे की त्यावेळेचा काळ उभा करणं मग ते कला दिग्दर्शनातून आहे वर्कनी आहे आणि संकलनातून आहे आणि चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर्व व्यक्तिरेखेना दिला गेलेला गेटअप आणि मनोरंजनाचं मूल्य मी अशासाठी म्हणतो की अशा, अशा प्रकारचा चित्रपट त्या काळामध्ये प्रेक्षकांना घेऊन जात असताना त्याचा कुठेही कंटाळा येऊ नये त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं जे केलं जातं ते गीत संगीत नृत्याची फोडणी आणि युद्धाचे थरारक प्रसंग आता सम्राट पृथ्वीराज म्हणजे पृथ्वीराज चव्हाण म्हणजे बाराव्या दशकातील एक हिंदू राजा हा चित्रपट जो प्रामुख्याने घडतो म्हणजे त्या काळातल्या ज्या घटना आहेत त्या प्रामुख्याने कनौज अजमेर दिल्ली आणि अफगाणिस्तानातील गजनी या चार शहरामध्ये ह्या सगळ्या घटना घडतात आणि महत्त्वाचा जो भाग आहे तो आहे पृ सम्राट पृथ्वीराज यांनी गजनीच्या मोहम्मद घोरीचा केलेला पराभव पण त्यातही कसं आहे की मोहम्मद गोरी आणि स सम्राट पृथ्वीराज चव्हाण यांच्यातला जो संघर्ष आहे त्या संघर्षामध्ये कशा पद्धतीने नाट्यमय घडामोडी घडतात आणि या चित्रपटाचा जो व्यालाच जो समांतर असा जो प्रवास चाललेला आहे किंवा ह्याच्यामध्ये ज्याची गुंफण केलेली आहे ते आहे सम्राट पृथ्वीराज चव्हाण आणि संयोगिता यांचं नातं म्हणजे ते एक प्र एका बाजूला आकर्षणाचं नातं आहे त्यानंतर त्यांचं लग्न होतं आणि मग ते कशा पद्धतीने स्त्री सन्मान स्त्री स्वाभिमान या गोष्टी आहेत हे सगळं आहे म्हणजे एकाच चित्रपटामध्ये दिग्दर्शकांनी अधिकाधिक गोष्टी आणण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तो देखील एकशे पस्तीस मिनिटात म्हणजे एकशे पस्तीस मिनटं ही लेंथ किंवा ही लांबी फार मोठी आहे असं म्हणता येणार नाही परंतु ती करताना काही नेमक्या दृश्याच्या माध्यमातून हा चित्रपट घडतो मुळात चित्रपटाची जी सुरुवात आहे ना ती अतिशय नाट्यमय आहे गजनीमध्ये सम्राट पृथ्वीराज चव्हाणला मोहम्मद गोरी ज्या पक्ष पद्धतीची शिक्षा सुनावतो म्हणजे पृथ्वीराज चव्हाण यांचे डोळे काढले गेलेले आहेत ते दृष्टीहीन आहेत आणि त्यानंतर फ्लॅशबॅकने हा सिनेमा सुरू होतो आणि मग एक थोडंसं एक बालपण दाखवलेलं आहे आणि त्यानंतर मग पृथ्वीराज चव्हाण हे कशा पद्धतीने आपली वाटचाल करतात आपलं साम्राज्य उभं करतात मग त्यांना त्यासाठी त्यांचं असलेलं कर्तृत्व नेतृत्व आणि संघर्षावर मात करून केलेली वाटचाल असा हा सगळा पट आहे आणि तो पट मांडताना प्रेक्षकांना कुठेही कंटाळा येणार नाही याची दिग्दर्शकांनी अधिकाधिक अधिक, काळजी घेतलेली आहे आणि ती काळजी घेतानाच मला वाटतं ना की चित्रपटाची लांबी आटोक्यात ठेवलेली आहे आणि अजून एक महत्त्वाचा घटक आहे आणि तो म्हणजे या चित्रपटाचे संवाद आता म्हटलं तर असा प्रश्न पडू शकतो की बाराव्या दशकामधली जी बोलीभाषा होती ती बोलीभाषा चित्रपटामध्ये अभावानेच आढळते त्यापेक्षा हा पूर्णपणे हिंदी चित्रपट आहे व्यावसायिक मनोरंजक हिंदी चित्रपट आहे अशा पद्धतीने चित्रपटाची भाषा चित्रपटातले हमकास टाळी मिळवतील असे संवाद ह्याचा अधिकाधिक वापर केला गेलेला आहे कसं माहिती आहे का की आपल्याकडे ना ऐतिहासिक चित्रपटाची तसं म्हणताना तो एक खूप मोठी परंपरा आहे म्हणजे अलीकडच्या काळामध्ये आपण जी प्रामुख्याने नावं घेतो संजय लीला बनसाली आशुतोष गोवारीकर आणि डॉक्टर चंद्रप्रकाश त्रिवेदीपैकी संजय लीला बन्साली आणि आशुतोष गोवारीकरनी इतरही पद्धतीचे चित्रपट आपल्याला दिलेले आहेत परंतु ज्यावेळेला ते ऐतिहासिक चित्रपटावर काम करतात किंवा ऐतिहासिक चित्रपट सादर करतात त्यावेळेला ते, ते जी आपल्या चित्रपटाची फ्रेम आहे त्या फ्रेममध्ये जास्तीत जास्त गोष्टी आणि मनोरंजनाचं मूल्य याचं कॉम्बिनेशन देतात डॉक्टर चंद्रप्रकाश द्विवेदींचा इतिहासावरचा जो अभ्यास आहे तो आपल्याला आप चाणक्यसारखी मालिका पिंजरसारखे चित्रपट याच्यातून यापूर्वी दिसलेले आहे पण हे सगळं करताना ज्या वेळेला दृश्य माध्यमातून हे प्रेक्षकांसमोर येतं त्यावेळेला चित्रपटाचा निर्मिती खर्च हा गल्ला पेटूतून वसूल याच्याकडे सुद्धा एक दृष्टी ठेवावी लागते म्हणजे असं म्हटलं जाते की ह्या चित्रपटाचा निर्मिती खर्च तब्बल तीनशे कोटीच्या घरामध्ये गेलेला आहे चित्रपटाच्या प्रत्येक फ्रेमवर हा खर्च आपल्याला दिसतो ज्या पद्धतीची भव्यता आहे सेट लावले तेव्हाचं वातावरण तयार केलेलं आहे युद्धाचे प्रसंग आहे गेटअप आहे सेटअप आहे कॉश्यूम आहे हे जे सगळं केलेलं आहे ना ते इतकं देखणं केलेलं आहे इतकं थरारक केलेलं आहे आणि इतकं ह्या सगळ्याचं पॅकिंग जे आहे ते पॅकिंग ह्या चित्रपटाचं मनोरंजनाचं मूल्य वाढवतं आता प्रश्न असा आहे की ह्याच्यामधले जे ऐतिहासिक तपशील आहेत ते तपशील खरंच इतिहासाला धरून आहेत का कारण अशा प्रकारचे चित्रपट ज्या वेळेला येतात त्यावेळेला काही संघटना त्यातील काही मुद्द्यांवर काही गुद्द्यांवर आक्षेप घेतात की ह्या चित्र म्हणजे अशा प्रकारच्या चित्रपटामध्ये दाखवलेली अमुक एक गोष्ट ही इतिहासाला धरून नाही आहे किंवा ती त्या तिकडे सिनेमॅटिक लिबर्टी घेतलेली आहे किंवा मुळात असं घडलंच नाही असं म्हटलं जात असतं तर तो जो सगळ्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टी चित्रपट पाहताना जनसामान्य प्रेक्षकांच्या लक्षात येणार नाही अशा पद्धतीने चित्रपटाची मांडणी बांधणी झालेली आहे म्हणजे एक देखणा ऐतिहासिक चित्रपट इतकंच नव्हे तर एक देखणा महाकर्चिक ऐतिहासिक मनोरंजनात्मक असा चित्रपट असं सम्राट पृथ्वीराज या चित्रपटाचा उल्लेख करता येईल किंवा अशी एक व्याख्या करता येईल अक्षय कुमार तुम्हाला तर माहिती आहे वर्षभरामध्ये चार पाच चित्रपटच करतो पण ते करताना त्या चित्रपटामध्ये तो पूर्णपणे गुंतून जातो ती व्यक्तिरेखा साकारण्यासाठी जेवढी मिळून में मेहनत घ्यायची असेल मग ती गेटअपच्या बाबतीत असेल लुकच्या बाबतीत असेल आत्मविश्वासाच्या बाबतीत असेल इतकंच नव्हे तर आपण कशा पद्धतीने पडद्यावर दिसणारा ह्या सगळ्याची काळजी घेण्याच्या बाबतीत असेल तर अक्षय कुमार या बाबतीत एक अतिशय एक असा प्रबल्भ असा अभिनेता म्हणून आज ओळखला जायला पाहिजे कारण तो वेगवेगळ्या प्रकारचे चित्रपट घेऊन आपल्यासमोर येतो आणि त्याच्यामध्ये एक कॉमन मुद्दा असा आहे चित्रपटाचं स्वरूप कुठलंही असो परंतु त्याच्यातून तो देशभक्तीची भावना जागी करण्याचा एक प्रयत्न करतो त्यामुळे अक्षय कुमार या बाबतीत या चित्रपटामध्ये उजवा ठरलेला आहे मानुशी छिल्लर ही विश्वसुंदरी या चित्रपटातून आपल्यासमोर आलेली आहे आता इथे कसं आहे की हा ऐतिहासिक चित्रपट आहे आणि त्यावेळेचं तिला तो सगळा गेटअप दिला गेलेला आहे त्यामुळे वेगळ्या व्यक्तिरेखेतून वेगळ्या गेटअपमधनं ती आपल्यासमोर आलेली आहे त्यामुळे विश्वसुंदरी किंवा मॉडेल म्हणून तिची जी प्रतिमा आपल्यासमोर आहे त्या प्रतिमेपेक्षा ती वेगळी आपल्याला दिसते पहिल्याच सिनेमामध्ये तिने अतिशय आत्मविश्वासाने काम केलेलं आहे गीत संगीत नृत्याच्यामध्ये तिने एक चांगला परफॉर्म केलेला आहे ह्याचा खास उल्लेख करायला पाहिजे आता मुद्दा असा आहे की हे सगळं जे आहे ते कुठेतरी वरवरचंच वाटत नाही ना पण देव तर दाखवायची तर सिनेमाची लांबी वाढण्याची शक्यता असते बरं गीत संगीत नृत्याचा भरणा न करावा तर सिनेमाचं मनोरंजन मूल्य कमी होण्याची शक्यता असते पर चित्रपटामध्ये एका गाण्यामध्ये ओघोत्याप्रमाणे होळीसुद्धा आलेली आहे हे सगळे जे बारीक सारे घटक जे असतात ना ते घटक मिळूनच एक व्यावसायिक मनोरंजक चित्रपट निर्माण होत असतो शंकर एहसान लॉय यांच्या संगीताला चित्रपटामध्ये भरपूर स्कोप मिळालेला आहे गाणी अजूनही म्हणावी तशी पिकअप झालेली नाही आहेत खरं तर आजच्या यूट्यूबच्या काळात डिजिटलच्या काळात गाणी पाहिली जातात गुणगुणली कमी जातात पण चित ही गाणी जर पाहायची असतील तर गाण्याचं जे टेकिंग आहे ते अप्रतिम झालेलं आहे काही गुण आहेत काही दोस्त असणार परंतु सिनेमा बघताना आपण सिनेमामध्ये गुंतत जाऊ म्हणजे प्रेक्षक गुंतत जातील याचं डॉक्टर चंद्रप्रकाश द्विवेदीने चांगलं भान ठेवलेलं आहे आधेमध्ये थोडासा कोरडेपणा आल्यासारखा वाटतो लय थोडीशी संत झाल्यासारखी वाटते परंतु हे सगळे दोष मागे पडतील बाजूला पडतील अशा पद्धतीने चित्रपटाचा एक प्रवास सुरू राहतो सम्राट पृथ्वीराज हे असंच घेऊन आलेलं आहे मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशमध्ये हा सिनेमा टॅक्स फ्री झालेला आहे मला असं वाटतं की ह्या चित्रपटाला जे जे मनोरंजनाचं मूल्य आहे त्या मूल्यासाठी देशभरातील जगभरातील हिंदी चित्रपटाचा जो शौकीन आणि ज्यांना ऐतिहासिक चित्रपट पाहून तेव्हाचं काळ तेव्हाची रणनीती तेव्हाची युद्धनीती तेव्हाचा पट तेव्हाचे डावपेज आणि त्यावेळची जर मानवी मूल्य जाणून घ्यायची असतात असा एक अशा असा एक ऐतिहासिक चित्रपटाचा जो मोठा प्रेक्षकवर्ग आहे तो सम्राट पृथ्वीराजचं नक्कीच स्वागत करेल असा विश्वास वाटतो आजच हा सिनेमा प्रदर्शित झाल्या त्यानिमित्ताने न्यूज डंकाचा हा आमचा फोकस